स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। ते आमचं बेलाचं झाड आहे आणि बेलाच्या झाडापाशी सापच राहतो आमच्या, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगत होते म्हणजे पावसाळ्यामध्ये राहतो बशात, कारण की मी चारदा पाच म्हणजे या पावसाळ्यात बी बसलो होता, मी पाहिला होता आणि त्याच्या बारेमध्ये खोटं बोलू नये त्याच्यामुळे मी सांगणं लावलं, कारण की इथे हे पाय बेलाचं झाड आहे, आता वळून जाईल ते झाड नका बेलाचं म्हणजे लहान लहान पाने त्याला आता तुम्हाला वाटलं खोटं शे बा, ते केवढं मोठं झाड आहे आणि ते किती दिवसाचं येईल की 10-15 म्हणजे 10-1 वर्ष झाले त्याला, म्हणजे 10-15 वर्षाचं आहे म्हणजे 10-1 वर्षाचं तरी असं, कारण की ले कधीचं आहे आणि आता हे पा म्हणजे वाळून गेलं ते म्हणजे आता पाणी नाही ना, तर पावसामुळं पुरं हे वाळू राहिलं ना, आता किती कडक ऊन पडू राहिलं, तर आता बाहेर सुद्धा निघाल इतकं हे उरायला बेकार, आता म्हणजे संध्याकाळ व्हायला आलेली की तर इतकं बेकार उरायला, आता तर किती मोठं म्हणजे केवढं मोठं आता ले मोठं झालं असतं ते, पण दोन तीन त्या बकऱ्या बांधल्यावर म्हणजे बकऱ्या बी तुम्हाला माहिती पाला खाते त्याचा, तर मग असं समजा हे पडेल तर तुम्हाला दिसत असेल तर इटी समजा इटी बी इटी पुऱ्या बकऱ्या सोडल्या जाते तर मग त्या बी खाते, आणि कधी कधी इथं म्हणजे पावसाळ्यामध्ये गवत तलेच होतं तर मग गवतामुळं बी समजा बैल बांधल्या जाते, आता जास्त मोठ्याला गवत होतं तर तिथे पाय बी नाही टाकू देत, तिथं मोठ्याला गवत होतं आणि तिथे साप बी बसेल राहते तेवढं मोठा, त्यानं जागा सुद्धा करेल राहते इतकं मोठा, म्हणजे मी दोन तीन काय झालं तर बेल तोडायला आलते ना, तर मग मी पाहिला होता 4-5 म्हणजे बसलो होता, तर ह्या मी बाबळीचं झाड उपटून टाकलं होतं दारापुढे होतं, तर वळेल झाड ठेवत नाही मी दारापुढे, तर मग काहीच उपटून टाकलं म्हणजे ते बी असं याच्यामुळं वाळलं होतं, आता पाणी बी नाही किती दिवसात झाड होत त्याच्यामुळं, आणि आता या लिंबाच्या झाडाला पासून किती पाला येले म्हणजे कोणत्याच झाडाला पाला नाही पण लिंबाच्या झाडाला इतका पाला येले, आता एकसारखा पाला येले, आता पण किती हिरवगार म्हणजे कोणत्याच झाडाची सावली राहील नाही, आता तुम्हाला दिसत असं हे पा त्या झाडाला किती पाला येले नाही पा इथे बी एपा एक बी झाडाला पाला नाही, फक्त त्याच झाडाला पाला आहे लिंबाच्या, किती कमालची गोष्ट आहे म्हणजे त्याच झाडाला पाला राहील दिवसामध्ये म्हणजे सावलीसाठी एकदम भारी राहील, तर दारापुढे बी लावलं तर एकदम भारी येते झाड, पण मग सहसं करून एखाद्याचं दारापुढे राहते, तर आमच्या घरापाशी आई पण मग ते थोडं लांबी आणि इकडे बी येते इकडे बी लांब आहे समजा एपा इथे बी येतं लांब आहे आणि घरापाशी नाही समजा, तर मग लावलं बी तर असं समजा कधी कधी वाळून जातं ते मग त्याच्यामुळं काही लावेल मी लावलं होतं एकदा दोनदा पण मग वाळून गेलं ते तेव्हा किती हिरवगार आहे म्हणजे कोणत्याच झाडाला पाला नाही, इतकं हे बेकार दिसतं इकडं म्हणजे असं उन्हाळ्याचं असं आणि पावसाळ्यात इतकं भारी दिसतं, तर पावसाळ्यातले व्हिडिओ देईन मी तुम्हाला, आणि इथे पुरं समजा तुम्हाला इथे घराजवळचे आमच्या तुम्ही दौरायले तर इथे पुरं पावसाळ्यात समजा पुरं पाणी येतं इथे पुरं पाणी येतं लगी एकसारखं म्हणजे पुरं जास्त पाणी पडला तर म्हणजे वरून आल्या बिल्डिंग आहे तर म्हणजे जास्त कधी पाणी पडा ना तर पुरं डायरेक्ट इटवर इटवर पुरं पाणी येतं लगी इटवर इटून सनी पुरं गज भरून चालतं लगी ते, आणि त्याच्यात म्हणजे मासे बी भरपूर येते बरं ते म्हणजे खाली धरण आहे, तर मी एखाद्या दिवशी तुम्हाला धरणाचा व्हिडिओ काढून देईन, म्हणजे आता तर काही पाणी राहत नाही म्हणजे जास्त मोठं नाही लहानचं कसे एवढं बी काही मोठं धरण आहे नाही लहान असे धरण, पण मग त्याच्यामध्ये म्हणजे लय मोठं धरण बी नाही लहानचं आहे पण मग पाणी भरपूर राहतं म्हणजे बरेट राहतं गच, तर इथे म्हणजे त्या धरणाच्या पाण्याच्या लोडमुळं समजा इकडे लगी म्हणजे वर येते त्या माशा, तर इथे पुरं म्हणजे पुरं पाणीच पाणी राहतं इथे वर बिले पाणी राहतं, तर म्हणलं चला तुम्हाला देऊ, तर जवळच होतं त्याच्यामुळं दामं लावलं हे पा इथे गड्डीसुद्धा होती ते पाणी जे ना पुरे गड्डे पडेल इथे पुरे, तर मी इथे दही खड्याचं झाड आहे तर म्हणलं चला तुम्हाला देऊ, म्हणजे त्याला बी आता पाला राहिला नाही पुरा गळून जाईल त्याचा पाला, हे पा हे दही खड्याचं झाड आहे म्हणजे लांबूनच दाबून लावलं मी, कारण की आता त्याला पाला नाही हे पाला असल्या की भारी दिसतं पावसाळ्यामध्ये दावलं जातं म्हणजे एकदम भारी वाटतं दावायला मी, पण मग म्हणलं चाला देऊ, कारण की ते दही खड्याचं झाड म्हणजे त्याला हे राहतं म्हणजे म्हणजे आपण त्याला हे येतं म्हणे काही राहतं वाटतं त्याच्यामध्ये चिक राहतं वाटतं त्या झाडामध्ये, तर त्याच्यामुळं मग ते काढून कधी आपण याच्यामध्ये टाकलं म्हणे काय म्हणते त्याला तू जर टाकला तर हे आपलं एकदम दयावानी होतं म्हणे त्याला भारी राहतं ते, तर हे पा त्याच्यामुळं दामणं लावलं, आता ते लोखंडीचे झाडं बी त्याच्यामध्ये त्याच्यात काही ते झाड उमटी बी उन राहिलं, कारण की पाला गळून गेला त्याच्यामुळं उमटी नाही उरालं ते झाड, हे पा इथे म्हणजे असं इथे पुरं पाणी पाणी राहतं पावसाळ्यामध्ये
म्हणजे जायला बी वाट नाही राहत, इतकं पाणी राहते त्याच्यामध्ये. हे बाई आमच्या हिरीचा खराब आहे, म्हणजे वळा म्हणजे इथे हे आहे ना वळा, तर वळायला चुटून नुकसान दिले. ते झाड हिरी जवळच आहे, तर मी तुम्हाला हिरी पिता मी नंतर. तर आता म्हणलं चाला हे जाऊ, आणि इथे पा याच्यावर हे मवळ बसेल, म्हणजे मवळ बसेल होतं तर आम्ही उळवलं होतं. कारण की ते याच्यामध्ये समजा लिंबाचं बी झाड आहे, तर त्याच्यामधलं बी म्हणजे कामं येतं म्हणे ते. तर मी तुम्हाला सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय कामं येतं ते, म्हणजे लहान पोरासाठी आयुर्वेदिक औषधी राहते म्हणे ती. पा हे पुरं भरेल राहतं पाण्यानं खाली, समजा हे येतं त्याच्यामुळं जास्त हे होतं. म्हणजे हे धरण आहे ना, तुम्हाला सांगितलं होतं ना धरण आहे, धरणामुळं जास्त हे होतं. ते पा इटला मुरून नेले जवळचे, म्हणजे घरामध्ये टाकायला ते.